रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्समध्ये दसरा दिवाळी फेस्टिवल धमाका. 2400 रुपयांच्या खरेदीवर चांदीचं नाणं आणि तिजोरी कुपन मोफत. ऑफर फक्त 15 ते 20 ऑक्टोबर पर्यंत. आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे भंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील सर्व मिनी स्टोअर्समध्ये ही ऑफर सुरू. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सांगलीत नेत्यांच्या रंगलात जोरदार कलगीतुरा. सांगलीतील एका कार्यक्रमात राजकीय नेत्यांचा कलगीतुरात जोरात रंगला होता. मंत्री जयंत पाटील, मंत्री विश्वजित कदम आणि शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांच्यात हा कलगीतुरा रंगला होता. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आलेल्या या नेत्यांनी परस्परांना कोपर खड्या मारताना हसत हसत चिमटेही काढले. चला पाहूयात नेत्यांचा हा कलगीतुरा. आपण कुपवाडच्याही हॉस्पिटलच्या मागे लागू, त्याचाही पाठपुरावा करायचं काम आपण केलं पाहिजे. खरं म्हणजे आपलं हे शहर अधिक उत्तम व्हावं, अधिक चांगल्या पद्धतीनं चालावं आणि आमच्या मनासारखं चालावं म्हणून सुग्राम मंत्र्याशी थोडंसं दिग्विजय सुरेशनी गडबडी केली. बाकी काही उद्देश त्याच्यात आमच्या कुणाचा नव्हता. मी नाही म्हणत होतो पण दिग्विजय सुरेशनी काही कोणाचं ऐकलं नाही, बाळासाहेबांचं ऐकलं नाही आणि माझं ऐकलं नाही. आणि दिग्विजय सूर्यवंशी महापौर झाल्यानंतर अनेक प्रकल्पांना गती देण्याचं काम हे त्यांनी चांगलं केलं. अमृत पाणी पुरवठा योजना आता जवळपास पूर्ण होत आलेली आहे. पुढच्या महिन्यात बाळासाहेब आपण वेळ दिला तर त्या योजनेचे उद्घाटन करून टाकू आपण. आपण मिरजेची ड्रेनेज योजना 93% पूर्ण झालेली आहे. सांगलीची ड्रेनेज योजना 75% काम पूर्ण झालंय. आणि आत्ताच मी एक फोन केला त्या मजीप्राच्या चीफ इंजिनियरना. आपण कुपवाडची योजना 235 कोटी रुपयाची ही नाही 236 कोटीची ही आपण टेक्निकल सँक्शनसाठी पाठवलेली, त्यांनी काही क्युरीज करून पाठवले त्याला लगेच मान्यता देतो टेक्निकल सँक्शन म्हणून सांगितले. त्यामुळं ते त्यांनी केल्यानंतर सरकारकडे जाईल आणि सरकारही त्याला लवकर आपण मान्यता घेऊ. कुपवाडची ड्रेनेज योजना केली की आपली ड्रेनेज योजना परिपूर्ण झाली. आणि त्यासाठी पूर्वी आपण सांगली आणि मिरजेची ड्रेनेज योजना करताना कुपवाडची मी 2007 साली घालायचा प्रयत्न केला. त्यावेळी असा प्रश्न, पाणीच नाही आहे तर तिकडे ड्रेनेज कसं होईल म्हणून मग ते थांबलं. आणि मग ते 14 टाक्या पाणी पुरवठ्याची आपण केल्या. आता ड्रेनेजची व्यवस्था होत आलेली आहे. मान्यता मिळेल ड्रेनेजचंही काम लवकरात लवकर सुरू करायचा प्रयत्न आपण सर्व करतोय. दुसऱ्या बाजूने आपण काळ्या खाणीचं काम सुरू केलेलं आहे. आणि शेखर माने किशोरदादांना काळ्या खाणीत काय काय काम होणार आहे ते तुम्ही नेऊन त्यांना दाखवा. आणि मिरजेलाही अशी झाली पाहिजे ही मागणी ती केल्याशिवाय राहणार नाही. आणि मिरजेलाही खान मेहनतभाई आहे, त्यामुळं मिरजेचा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन असताना मिरजेच्या खाणीकडे जर बघितलं गेलं नाही तर ते आपल्याला निवडणुकीचा मुद्दा होऊ नये असं माझी अपेक्षा आहे. आणि गणपतीच्या मंदिराचा तलाव होता, त्यावेळी तुमच्या वडिलांनी इतका इंटरेस्ट घेतला आणि आपण पैसे आणून ते बाजूला फिरायचं वगैरे केलं. ज्या दिवशी मी गेलो काय मेंटेनन्स मी मगाशी पाहिलं की गेल्या काही दिवसांपासून एक चांगलंच विकासाचा धडाका या ठिकाणी शहरामध्ये लागलेला आहे. एखादा आठवडा आपण असं आलो की एक आठवडा असा दिवसा आठवडा जात नाही की तिथं भूमिपूजन आणि उद्घाटन सांगलीच्या या शहराच्या परिसरात कुपवाड मिरजमध्ये होत नाही. आणि हेच सातत्य आपण पुढेही ठेवलं पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती, महापौर चांगले आहेत, त्यांना सल्लागार भारी आहेत, पण आमचा उपमहापौर जरा गेली. तुमची स्तुती केली हो संजयराव, ऐकलं नाही संजय विभूतीने पण स्तुती केली तुमची. सांगायचं असं म्हणलं महापौर भारी आहेत, सल्लागार पण भारी आहे. जे पण असतील ते महापौर अत्यंत चांगलं काम करतायत, विनम्र स्वभाव आहे. आणि किशोरदादासारखी सुद्धा ज्येष्ठ मंडळी समोर बसलेली ती सगळी एक चांगली टीम आहे साहेब महानगरपालिकेत. आता आमच्या संजय पेंडे त्यांच्या मुद्दत जबाबदारी
विनोद पक्ष नेत्याचे आले, उमेश पाटील आहेत, ही चांगली टीम आहे ज्यांनी दोन दोन तीन तीन चार चार टर्म महानगरपालिकेत काढलेले आहेत आणि ह्यांना खरं चांगल्या पद्धतीने माहिती आहे कुठे काय नागरिकांच्या आवश्यकता जसं बजेटमध्ये धरायचं ते करून घ्यायचं. मला वाटतं साहेब की या येणाऱ्या काळामध्ये गेल्या दीड वर्षात जे काही कोरोनाचा त्रास सगळ्यांना सोसावा लागलाय आरोग्याविषयी आपण सगळे जागे झालो, आरोग्यावर एकदम महत्व आलं, आरोग्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर एकदम महत्व आलं आणि या बाबतीमध्ये आज महानगरपालिकेच्या माध्यमातून उचललेलं पाऊल हे अत्यंत महत्वाचं आहे. आज ही इमारत लवकरात लवकर उभी राहावी आणि निश्चितपणे आपली रुग्णसेवा उत्तमातले उत्तम चांगली व्हावी हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा महानगरपालिकेचे आयुक्तांचे त्यांच्या सर्व सहकार्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करून इथेच माहिती देऊ. महाभारतातला संजय इथला संजय आम्हाला मिळतील असेल तुमच्यामुळे मिळाले म्हणून म्हटलं ना संजय नावाला वगैरेच आहे. हे हॉस्पिटल उभं करत असताना विष्णू मानेने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भूमिका मांडली. परंतु आपण महाविकास आघाडी म्हणून काम करत असताना आमच्या रुपेशचं नाव कसं काय विसरले मला माहीत नाही, कारण अधिकृत शासनाच्या नोटमध्ये आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख आदरणीय रुपेश मोकाशी यांनी सुद्धा खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले. मी स्वतः त्या बाबतीत दोन वेळा नगरविकास मंत्र्यांच्याकडे गेलो होतो, कारण ते द्विधामध्ये असता आवश्यक, कारण आपल्याच काही लोकांचा विरोध या हॉस्पिटलला होता. काही लोक म्हणायची इथं घ्या, काही लोक म्हणायची पलीकडे कुपवाडला घ्या, तिथं जागा आहे, असा आहे तसा आहे, म्हणजे काही आपल्यातल्याच लोकांच्या विरोधामुळे थोडासा याला विलंब झाला हे खरं आहे. आणि याच्यामध्ये आम्ही बाईंना पटवून दिलं की या ठिकाणी साहेब बाईंना असं सांगितलं की सांगली आणि कुपवाड याच्यामध्ये थोडासा फरक आहे आणि वारणाली हे सांगलीमध्येच मोडतंय, त्यामुळे तिथं न घेता आपण जर पलीकडे घेतलं तर त्या ठिकाणी जरा कुपवाड करायला बरं होईल. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की ही जागा या ठिकाणी खऱ्या अर्थानं सफिशियंट आहे, अतिशय चांगली आणि पहिल्यापासून या ठिकाणी नियोजन होतं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं विष्णू माने साहेब असतील, गेल्या वेळचे काही पदाधिकारी असतील त्यांच्याबरोबर काम करणारे आणि आमचे रुपेश मोकाशी असतील यांनी खऱ्या अर्थानं चांगला प्रयत्न केला आणि आपल्या प्रयत्नातून साहेब या ठिकाणी हे हॉस्पिटल इथं उभं राहतंय त्याचा आनंद खऱ्या अर्थानं या भागातील आणि आसपासच्या लोकांना होतोय. माने साहेबांनी सांगितलं की ग्रामीण या शहरामध्ये काम करत असताना अनेक योजना अशा राबवण्यासारख्या आहेत ज्या या सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील लोकांना खऱ्या अर्थानं गरजेच्या आहेत. सांगली मिरज कुपवाड म्हणलं तर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं साहेब विकास व्हायला पाहिजे होता तो विकास इथं झालेला दिसत नाही. दैवयोगानं या ठिकाणी दिग्विजय सूर्यवंशी साहेब या ठिकाणी परत महापौर झाले आणि महाविकास आघाडीचं या ठिकाणी परत सत्ता आली, नाहीतर बऱ्यापैकी बांधलेला इमला ढासळायचं म्हणलं तर अवघड परिस्थिती आहे. पण ती कला साहेबांना असल्यामुळं परत या महापालिकेची सत्ता कदम साहेब आपल्याला लोकांनी दिली नाही, तुम्ही खेचून आणली, तुमचं अभिनंदन करायला पाहिजे. परंतु येणाऱ्या काळामध्ये ही सत्ता परत महाविकास आघाडीची ताकदीनं कशी राहील यासाठी उरलेल्या काळामध्ये आपल्याला या सांगली मिरज कुपवाडमध्ये अनेक विकासाच्या योजना तुम्हाला आम्हाला राबवावं लागतील. हे हॉस्पिटल